चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात वन्यजीव प्रेमींनी बुद्धपौर्णिमेची वन्यजीव श्रीमंतीची रात्र अनुभवली आहे पानवठ्या शेजारी उभारलेल्या उंच मचाणीवरून रात्रभर न्यायालय वन्यजीव विश्व देशाच्या कानाकोपऱ्यातून आणि राज्यातूनही शेकडो पर्यटकांनी या थरारकाचा अनुभव घेतला आहे आनंद घेतला आहे तर शेकडो पर्यटकांनी पहिल्यांदाच अशा प्रकारे रात्रीच्या काळात वन्यजीव विश्वातील हालचालींचा अनुभव घेतला असून वन्य विभागाने या निसर्ग अनुभव उपक्रमासाठी उत्तम व्यवस्था देखील केली होती चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात वन्यजीवप्रेमींनी बुद्धपौर्णिमेची वन्यजीव श्रीमंतीची रात्र अनुभवली विविध पाणवठ्या शेजारी उभारलेल्या उंच मचाणावरून त्यांनी रात्रभर कुतूहल आणि आश्चर्य अशा संमिश्र अनुभवांनी वन्यजीव विश्व न्याहाळले देशाच्या कानाकोपऱ्यातून आणि राज्यातूनही शेकडो पर्यटकांनी या थरारक अनुभवाचा आनंद घेतला वाघ बिबटे अस्वल रानगवे हरणांची कळप तृणभक्षी व हिंस्त्र अशा सर्व प्राण्यांच्या रात्रकाळातील हालचालींचा हौशी पर्यटक व वन्यजीव अभ्यासकांनी जवळून अभ्यास केला चंद्रपूर जिल्ह्यासह राज्याच्या विविध राखीव वनांमध्ये बौद्ध पौर्णिमेच्या शुभ्र चांदण्या रात्री अशाच प्रकारे निसर्ग अनुभव उपक्रमाचे आयोजन केले गेले शेकडो पर्यटकांनी पहिल्यांदाच अशा प्रकारे रात्रीच्या काळात वन्यजीव विश्वातील हालचालींचा अनुभव घेतला तर वन विभागाने या निसर्ग अनुभव उपक्रमासाठी उत्तम व्यवस्था केली होती छान वाटलं रात्रभर पहिल्यांदा असं जंगलात राहायला मिळालं थोड्या हाईटवरती मचान स्टे ऐकलं होतं नेहमी बट कधी अनुभवलं नव्हतं तर छान वाटलं काही प्राणी पाहायला मिळाले आणि वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज वगैरे ऑब्झर्व करताना आले त्यामुळे छान वाटलं रात्रभर जागून थ्रील अनुभवायला सगळ्यांनी एकदा हा अनुभव घेतला पाहिजे असं मी सर्वांना म्हणजे सांगेल छान होता अनुभव ताडोबा व्याघ्र प्रकल्पामध्ये हा दोन वर्षानंतर पुन्हा झाला करोनामध्ये हा बंद होता पण एक खूपच सुंदर अनुभव असतो जो रात्रभर आपण मंजांमध्ये आणि जंगलामध्ये जे काही बघतो रात्रीची प्राण्यांची मुवमेंट जी त्यांचं एक रात्रीचं एक खूप छान एक लाईफ असते ती लाईफ खूप छान अनुभव करायला मिळते आणि सगळ्यांनी हा अनुभव घ्यायला पाहिजे आणि सगळ्याच महाराष्ट्र गव्हर्मेंटनी हा सगळ्याच जंगलमध्ये हा अनुभव लोकांसाठी उपलब्ध करून द्या